बाय भाऊ आला वाटतं. भाऊ काय रे कुठे गेला होता? अगं रानात गेलतो ना, कांदे लागत चालू आहे. हा मग ते बाय गेलतो. झाले कांदे लावून मग चालू ना लागत चालू आहे. आता किती लावले? आता 6-1 बिघे लावले. पण पाणी पुरल ना? हा पाणी पुरल, पाणी चांगलं आहे. माय झाले लावून मी झाली निवांत. माई लई तब्येत बिघडली सारखी, धाव 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 धाव. माया का बाया होत्या. हा का? मग मी दवाखान्यात गेले होते, काल गेले बाई सलाईन लावलं. आजही बी चालले, उद्या चालले मी, आज संध्याकाळीच चालले मी तुळजापूरला. हा का? हा मग म्हणले चाल उभ्या उभ्या जाऊन येते भाऊचं काय चाललं. मग काही काम नसेल तर पाठव ना इला मा बरोबर मा भाशीला. काल नेती माय लय ग, आता इतके आबळ आहे तुला सांगतो. आता बाई 6 बिघे काढला, अजून 4 बिघे बाकी. तू विचार कर, 20,000 होत्या, बायच पेमेंट द्यावं लागणार आहे. आता सगळं मला माहितीये, ते द्यावाच लागणार आहे. आता ते आपल्या काल्या म्हणजे आपल्याला द्यावाच लागणार. बाय फोकट येतील का? तू कसं काय येतील? कसं काय येतील? पैसा द्यावा लागतोय. मला 25,000 रुपये नुसती मजुरी लागली. सांग मग त्यावरच घे बरं. पण मग मी चालले बाय, आता देव केले मला पोराचं लग्न करायचंय. देव केले म्हणले मग कुलस्वामिनीला जावा, जेजुरीला जाऊन यावा, देव भेटून आणावा. पण मग माई जीवाला बरं नाहीये. मग असं आपली एकटीची एक वाट, आणि तो आम्ही येऊन या असं येडबागडे येते, फक्त पाणी भरायच्याच लायकीचंय. तुला माहिती चांगलं. पण आता हे तुमच्या नावासाठी राहायची पाळी आली, मला दुसरं काही नाही. आणि माई जरा तब्येत बिघडली, शेजाऱ्या पाजऱ्यांच्या भरुशावर कसे काय जाऊ? मग हाय माई भाशी, मग पाठव, मी करते तिचा खर्च सगळा. खर्च कसा आहे? खर्चच नाही काही, मी पाठवलंय तुला बरोबर. पण मा काही नेमकं यायला जागा नाही राहील बाई, तुला एक सांगतो. अरे हा मी म्हणत नाही ना भाऊ तू मला दे म्हणून. मी उलट तुला उलट तू आता देवाचं नाव घेतलंय तर तुला जर 1,500 तुला दिले असते तर 1,500 काही लागेल. नाही नको जाऊ माई, मी जाईन. पण मग माझ्या भाषेला पाठव मा बरोबर. रस्त्यात तब्येत बिब्येत बिघडली तर तेवढीच मला जोडीदार राहीन. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या भरोशा थोडंच आहे. अगं पाठवायला काही नाही अगं, पण मी मावाले वावरात कामं चालू राहते, पाणी भरायचे. परत गोरडवराला चारा पाणी, घरी राखा जोखा, तिचं कॉलेज चालू आहे. मग तू किती दिवस चालली? 2 दिवसात तर रिटर्न व्हायचंय. मला काही जेजुरी करायची, तुळजापूर करायची, न्यायची. आणि तसे माझ्या आजूबाजूचे माणसं आहे, पण ते लोकांच्या भरोशा म्हणजे उठावा प्यावं. त्याच्यापेक्षा मग आपलं आपलं घरचं माणूस असलं म्हणजे बरं राहतं. शेवटी घरचं ते घरचं. मग मी तेच म्हणून राहिले बाबा, असं पाठव. आणि तू असं अचानक का बरं निघाल तुळजापूर? अरे मग आता करावा, आता पॉरसर सुंदवत चाललंय भाऊ. लोकांचं असं ऐकावा, जगामध्ये काय काय घडू राहिलं, त्याच्यापेक्षा आपलं आपलं जाऊ दे मोरदे. तुला माहिती मग अख्खा तो उकल तारा त्याच्यावर आहे. त्याचं काय सुधारणा झालीच नाही का पाहुण्यात? पाहुण्यात नाही सुधारणा झाली. पाहुण्याचं मी विचार करीत नाही मरू दे. तिकडं झालं मायावाला वंशाला दिवा लागला, मी त्याचं परत टेन्शन घ्यायचं सोडून दिलं. बाबा पिये खाय, खाल तर खाय आणि राहिला तर राय. मी अजून पाहुणा पेतोच का? सारं चावले. आता मी तुम्हाला सांगायचं बंद करून टाकलं. जेव्हा सांगायचे दिवस होते तेव्हा तुम्ही मनावं घेतलं नाही, त्यानं त्याची पोची वळाखली. ते जाऊ दे मरू दे. आता ते पाहुण लय बरे होतं का अगोदर? तुमच्या नावासाठी जागायचंय. हा बाय आले ना. बर बर काय एकच कप केला काय? एकच कप केला मी बी अर्धा सांगितलं तर बाबा मला साखरेचा प्रॉब्लेम. बाईले गोड चहा केला ग? अहो आत्या तर दादांना केला होता, पण आता तुम्ही आले म्हणून तुम्हालाच दिलं मी. लय गोड केला बाय. अग बाई थोडी साखर कमी टाकायची पुरी. हे भाऊ तू येणं बोलत नको जाऊन, सारखे लांब नको लावीत जाऊ बाबा त्या पादऱ्या पुस्तकावानी. आता सरसुंदी झाली काय? फिजराले अगोचर आहे गे, ऐकतच नाही. हा तुला वाटत? अरे तिचं हेच वय बोलायचं, काय चावळतं काय न. आपल्या चिड बोलले एकदा लग्न झालं, सासूर वासीन झाले का एवढी बोलल का ती? काय चावळतो तसं नाही आत्या, माझ्या असते ना माझ्या आईला माझं दुःख कळणार असतं. बापाला काय कळत आहे? बाप नुसतं येऊन जाऊन मानस बोलणार. जाऊ दे आवरते, तुला आईचं आणि बापाचं दोन्हींचं प्रेम दिलं. दादा जाऊ दा ना, आता आत्या पण आली ना. म्हणजे का बरं तो नाही म्हणतो का? नाही ना, नाही म्हणून राहिला. अगं माझ्या पैसे नाही पुरी. अरे भाऊ मी घेऊन चालले, मी करते ना खर्च. असं काय करतो याड्यावानी? आता खर्च करायला तयार झाली ना, आता तरी जाऊ द्या. मग तू खर्च करणार का तिचा? करते खर्च, मी घेऊन जाते. पण या बाय मला वाणीकरीची पोर आहे, तो बरोबर पाठ राहिलोय. मग आता मी काय? तुही पोर आहे माई, कोणीच नाही. तुही भाषेच आहे. पण तुला सांगतो पोर रे ना मावळीला आवचिंदी, तुला एक सांगतो. नाही नाही काही नाही, मी घेऊन जसं हात धरला हात धरून जायचं गर्दी करून. परत तुला सांगतो, मग जर काही कमी झालं तर जबाबदार तू राहशील. राहीन जबाबदार, मी घेऊन जाते मा भरुशा बाबा. आणि तुही पोर परत तो का घरी आणून घाली ते. मी कसं 6 वर्षाची पोरगी का हात धरून जायला? अरे यात्रा मोठी राहते तुला माहिती का? जायचंय कुठे तुम्हाला?
पोर टोर गरजी गुरजी मग तो बापाला अजून वाटत तुला आणचे बाई कुकुल बाळ मला मला लावायचंय. बारावीला पोर गेली सरसुंदी झाली तरी तुला वाटतं लहानचे बाबा. अगं गजरे तुला चांगलं माहिती आता मी तू माझ्यापेक्षा लहान आहे का नाही. आता मी आहे तुझ्यापेक्षा लहान पण मग आता माव टाईम आहे म्हणून मी म्हणू राहिले. मग तुला कळत नाही का माझं बाळाची पोर आपण कशी नेली पाहिजे आणली पाहिजे. अरे हा पण मग आता तो आवाला मेव नाही असं येडा बागडा आहे त्याला संघ नेऊन उलट त्याला सांभाळीत बसायचं काम. आणि मग मला जर लेख बाळा असते तर मी काला तुझ्या पोरीला घेऊन चालले असते. आता तू काही जाणार तुळजा पोरला. आता मी आता उद्या निघते ना. उद्या आता मी दवाखान्यात जाऊन येते आणि मग हिला घेऊन जाते. आता जाता जाता मग घरी आवरायला लागल ना मला. देव बांधावा लागल काही शिदुरी घ्यावा लागल संघ. हा नाही बरोबर. मग माझ जाते का. आज जाते आज जाते दोन दिवसात तिला घेऊन येते परत. ने बाई या बाई जीव लावून ने. हा माय पोर माझं सावधान कर बर का बाई. व्यवस्थित नेते व्यवस्थित आणते. हे बघ मला आहे ना बाई दोन दिवस जेवण सुद्धा जाणार नाही माय पोर नसल्यावर. हा तिने सगळी तयारी करून ठेवली दोन दिवसात स्वयंपाक करून ठेवलाय. नाही आवर मग तू तुझ्यावाली पिशी बिशी भर आणि चाल. हा आवर हा आवर जाते मग घेऊन काही टेन्शन नको घेऊ. हा पण लवकर या फक्त. हा हा लवकर मला कामाचं गाणं होईल बाई. आता काय गा तू इतका कपड पिशी भरली काजीच तयारी होती तू. हा मेकअप करायला नेला तर दोन दोन तास लावते ना. तू गेली ना पिशी घेतली काय. मग आता त्याला काय माहिती तिला सांगितलं सांगितलं ते म्हणते ना हुरग हुरण तुळजापूर आवरलं तिना चाललो. मग आता आम्ही येते भाऊ काही टेन्शन नको घेऊ. बरं ये लवकर बाई बघायचा पुण्या बाई. आणि तुला काही अडचण आली तो भाषाला फोन कर तो घरी. हा करतो मी त्याला फोन. पण तू एक कर हिचा जीव बाय हात धर बघ बाई व्यवस्थित घेऊन जाते. हा चाल बाई. मी काय म्हणते दादा तुम्हाला जर इथं माझ्या माझ्याशी करणार ना तुम्ही वावर जाऊन बाळासोबत जेवण करा. हा येते मी येते भाऊ. हा हा ये बाई ये. हा ए पुरी अरचे इकडे ये. अगं इकडे ना काय बरं मी काय दादा तू चालली ना तुळजापूरला देवीला. मग आता एक कर आता माझ्या काय जाणं होणार नाही. मी गुतले परपंचामध्ये मला काही सुटका होत नाही. मग तू आत्या बरोबर चालली ना तर हे बाई 500 रुपये घेऊन जाय. आई 500 हे बाई. हा आणि देवीला पेढे आणि फुलहार वाय. हा बरं 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 का. आणि येताना काही प्रसाद घेऊन ये. बरं झालं आता पैसे दिले. हा जा व्यवस्थित. आत्याचा हात बीत सोडू नको गर्दी कुर्ती. हा आता परत आवाज येऊ नका माग. हा जा आता व्यवस्थित जा. चला आता मी तरी जाऊन घरात आहे ना बीपीच्या गोळ्या घेतो. मला ना बीपीच्या गोळ्या घ्यायचं ध्यान नाही राहिलं.